आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत पंढरपूर नंतर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी उमेदवारी दिली असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार भारत भालके यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय. तर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतरही काँग्रेसनं येथून शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचा हाच हिशोब राष्ट्रवादीनं शहर मध्यमध्ये चुकता केलाय. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या ठिकाणी असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं जुबेर बागवान यांच्या माध्यमातून आपला अधिकृत उमेदवार दिलाय. माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सलग 2 वेळा आमदार झाल्यात. आता त्या तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं जुबेर बागवान यांच्या माध्यमातून स्वतंत्र उमेदवार दिलाय. 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी मी दाखल केलेला आहे. पक्षाच्या वतीने अधिकृतपणे एबी फॉर्म मला या ठिकाणी मिळाल्यामुळं मी सोलापूर शहर मध्यमध्ये आज माझी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मध्यमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघातून युवकाचे अध्यक्ष जुबेर बागवान यांचा अधिकृत पक्षाच्या आदेशाप्रमाणे आज उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि फॉर्म भरलेला आहे. जुबेर बागवान हा या मध्यमधला अतिशय तरुण तडफदार आणि कार्यशील असा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाने वरिष्ठ लेवलवर त्यांना बी ए आणि बी फॉर्म त्यांना दिलेले आहे. त्या पद्धतीने त्यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिण असे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाकडे उमेदवाराची मागणी केलेली होती. त्याच अनुषंगाने आपले राष्ट्रीय नेते आणि प्रांताचे सर्व पदाधिकारी मिळून पक्षाने सोलापूर मध्य आणि सोलापूर उत्तर शहर ह्या दोन्ही विधानसभेचे ए बी फॉर्म पक्षाकडे पाठवले. त्याच पक्षाच्या अनुषंगाने जुबेर बागवान आणि मनोहर सपाटे यांना अनुक्रमेने उमेदवारी जाहीर झालेली आहे. ही उमेदवारी जी आहे उत्तरात आम्ही लढवणारच आहोत, मध्य अजून ताकदीने लढवणार आहोत. मोहोळ तालुका पुरोगामी विचाराचा असून रक्तारक्तात पुरोगामी विचार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मोहोळवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केलाय. तर मोहोळ तालुका पत्रकार संघ आणि वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित केलेल्या वार्तालाप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार बंधूंनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे देताना राजन पाटील काय म्हणाले ते पाहूयात. 30 वर्ष सत्ता ही आमची असं नाही आहे, तर देश स्वतंत्र झाल्यापासून या तालुक्यावर सत्ता ही पुरोगामी विचाराची आहे. धर्मनिरपेक्ष अशा प्रकारच्या विचाराचा वारसा या तालुक्याला आमच्या पूर्वजांनी घालून दिलेला आहे, त्यामुळे ही सत्ता आज आहे आणि या तालुक्यातील मतदार ह्याच्या रक्तारक्तामध्ये पुरोगामी विचार आहे, धर्मनिरपेक्षता आहे. त्यामुळे पुढच्याही 5 वर्षामध्ये इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे. मोहोळ तालुक्यातील जनता व्यक्तीवर प्रेम करणारी नसून विचारांवर प्रेम करणारी आहे असं एका प्रश्नाला उत्तर देताना पाटलांनी ठामपणे सांगितलं. गेल्या 40 वर्षात काय केलं, 50 वर्षात काय केलं, 30 वर्षात काय केलं, जे आम्ही केलं ते आम्ही जनतेपुढे मांडलं, जनतेने ते स्वीकारलं आणि कार्यकर्त्यांच्या कष्टानं आणि जनतेच्या विश्वासाने गेली 30 वर्ष आम्ही या तालुक्यामध्ये सत्ता ही जनतेनं आम्हाला दिलेली आहे. गेल्या 5 वर्षातसुद्धा आमदार हा राष्ट्रवादीचा इथं आलेला आहे. निवडून या तालुक्यातली जनता ही व्यक्तीवर प्रेम करणारी जनता नाही आहे, ही विचारावर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे जोपर्यंत विचार ह्या तालुक्यातला म्हणजे चालू आहे पुरोगामी विचार, तोपर्यंत इथली उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर 1 येणार आहे. या वार्तालाप कार्यक्रमास मोहोळ नगरीचे अध्यक्ष डॉक्टर कौशिक तात्या गायकवाड, प्रमोद डोके, संतोष वायचळ, पत्रकार अशोक कांबळे, ज्येष्ठ पत्रकार मदन कुलकर्णी, महेश सोवणी, महेश माने, दादा पवार, बालाजी शेळके, प्रदीप शेठे, नेताजी शिंदे आदी उपस्थित होते.